दोन दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यातील ज्या परिसरात तहसीलदारांची गाडी फोडून मारहाण झाली होती त्याच परिसरात आज पूर्णा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी रातोरात जेसीबीच्या सहाय्याने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली आहे। यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयामध्ये आणून शेगाव पोलीस स्थानकामध्ये चांगलाच हंगामा केलाय। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत पोलीस स्थानकात ठिय्या दिलाय। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू तस्करांची मुजोरी इतकी वाढली आहे की काल सायंकाळी वाळू तस्करांनी तहसीलदारांची गाडी फोडत चालकाला बेदम मारहाण केली होती। आज त्याच परिसरामध्ये पूर्णा नदी पात्रातील रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांनी रातोरात नदी पात्रात मोठा खड्डा खोदून त्यातील वाळू चोरून नेल्याने आज दुपारी नेहमीप्रमाणे नदीत पोहायला जाणाऱ्या भोंडगाव येथील लहान मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खड्ड्यात पडून अर्जुन भारसाकळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। याची तक्रार पोलिसात देण्यासाठी मुलाचे नातेवाईक गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने नागरिकांनी आणि नातेवाईकांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन समोरच पोलीस प्रशासन हाय हायचे नारे देत मोठा गोंधळ घातला। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेल्या मृतकाच्या नातेवाईकांना उद्धटपणा वागणूक देत ठाणेदाराच्या उद्दामपणामुळे रात्री हे प्रकरण चिघळले होते। सिटी न्यूज बुलढाणा। नाही, माझा पुत नाही, नदीत खेळायला गेला होता। नदीत खेळायला गेल्यामुळे तो नदीत जेसीबीचे गड्डे केल्यामुळे तो नदीमध्ये मरण पावला। त्या जेसीबीच्या गड्ड्यामुळे त्याची मृत्यू झाली। आमचा रिपोर्ट पोलीस घेत नाहीत, आमची कारवाई घेत नाहीत, त्याच्यामुळे आम्ही आमचं प्रेत उचलणार नाही। गड्डे कोणी केले? गड्डे केलेले होते रेती चोरांनी। किती वर्षाचा मुलगा आहे? काय नाव? मुलगा आहे अर्जुन अभिषेक भारसाकळे। कोणते गाव? भोनगाव। आज भोनगाव येथील अर्जुन अनिल भारसाकळे वय 12 वर्ष हा मुलगा पूर्णाच्या पाण्यामध्ये डुबून वारला। याला कारण असं आहे की हे जे रेती चोर आहेत रेतीमुळे हे रात्रीनं जेसीबीनं 10-10 फुटाचे गड्डे पाडतात आणि त्याच्यात त्या गड्ड्यात त्या मुलाचा डुबून आज मृत्यू झाला। याच्यावरती आम्ही स्वतः तहसीलदार साहेब यांना 2-2 वेळा भेटलो, पोलीस स्टेशनलाही 2-2 वेळा भेटलो की जेसीबीनं अवैध रेतीवाले चोर गड्डे करतात, हे गड्डे ह्या जेसीबीत जप्त करण्यात यावे, यांच्यावर कारवाई करण्यात याव्या, परंतु अधिकाऱ्यांनी या कसल्याही गोष्टीची कारवाई केली नाही आणि आज एक गोरगरिबाचा मुलगा हा मृत झालेला आहे। याला कारण फक्त हे अधिकारी आहेत आणि म्हणून यांना मी सांगू इच्छितो की जोपर्यंत त्या मुलाच्याला न्याय मिळत नाही, जोपर्यंत ते जे त्या मुलाचे जे खुनी आहेत असं म्हणता येईल की त्या जेसीपीमुळे डुबले त्या जेसीपीचे जे मालक आहेत ते अवैध रेतीवाले चोर जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही त्या मुलाचं डेड बॉडी ताब्यात घेणार नाही, हे शासनानं आज आवर्जून सांगू इच्छितो मी। आज भोनगाव येथे दुर्दैवी घटना झाली। अनिल रामकृष्ण भारसाकळे यांचा मुलगा वय वर्ष 11 हे नदीमध्ये नेहमीप्रमाणे आंघोळीला जातात आणि भोई समाजाचे असल्यामुळे दैनंदिन तिथं नदीमध्ये त्यांचं कामकाज चालतो, पण रात्री अचानक जेसीबीद्वारे अवैध रेती उपसा झाला आणि तिथं पाण्यामध्ये उपसा झाल्यामुळे तिथं 20-25 फुटाचा गड्डा आहे हे त्या मुलाला माहीत नव्हतं। दररोज तिथं त्या छोट्या छोट्या पाण्यात तो आंघोळ वगैरे करत होता, पण रात्री जर रेती चोरून नेली रेती चोरांनी जेसीबीच्या माध्यमातून, हे सर्व महसूल विभागाला पोलीस प्रशासनाला सगळंच माहीत आहे की रेती कोण उपसा करते, कोणाच्या ट्रक चालतात, कोणाच्या गाड्या चालतात। इथं गोरगरिबांच्या मुलाचे जीव चालले यांनी यांना फक्त हप्ते आणि महसूल कसा जमा होईल अयोध्येप्रमाणे तहसील विभागाला, याकडे या अधिकाऱ्यांचं लक्ष आहे। परंतु रेती माफियावर कोणत्याच प्रकारचा आजपर्यंत वचक बसला नाही। रेती माफियांच्या गाड्यामुळे आज अनेक ॲक्सिडेंट झाले, बरेच लोकांचा जीव गेला, तरी इथलचा महसूल विभाग आणि पोलीस प्रशासन त्याच्यावर अंकुश ठेवत नाही। आज मृतकाचे वडील आणि मी त्यांच्यासोबत रिपोर्ट द्यायला आलो असता इथलचे पोलीस प्रशासनाचे जे कर्मचारी आयो अधिकारी जे असतील इथं ड्युटी ऑफिसर ते रिपोर्टच घेत नव्हते लेखियांना। आज तिथं डेड बॉडी पडलेली आहे दवाखान्यामध्ये, रिपोर्ट टायपिंगला जावा की यांचं रिपोर्ट लेखी घ्यावा तयार करा। आम्ही त्यांना विनंती केली आमचा लेखी रिपोर्ट घ्या, तरी ते घ्यायला तयार नव्हते। मग तिथं ठाणेदार आले जवंदार साहेब, त्यांना रिक्वेस्ट केली की आमचा रिपोर्ट घ्या, ते म्हणत मार्ग दाखल झाल्यावर पाहू तुम्ही तुमचं म्हणणं नंतर लेखी द्या। पोलिसांची हे अरेरावे अशा दुःखाच्या वेळेस अयोग्य आहे। जर गुन्हा दाखल झाला नाही रेती माफियावर किंवा जेसीबी जप्त झाली नाही तर आम्ही त्यांचं ते डेड बॉडी ताब्यात घेणार नाही, असा कडकडीचा इशारा पोलीस प्रशासनाला देतो। प्लीज
सर ये है हमारा वॉल आर्ट कलेक्शन। नाइस ना? या भैया ये वाला। ओके सर। मुझे लगता है ये ग्रीन वाला सेट अच्छा है। ब्लैक। भैया। ओके सर। ये वाला। वो वाला। भैया नाइस। फोटो और कुछ? सर चलिए आपको तारों के शहर में ले चलता हूँ। वाओ। आपके लिए फेस्टिवल डिस्काउंट। थैंक यू। वेलकम।